हॅलो स्टुडंट्स, आय एम शेलार मॅडम फ्रॉम शहर टाकळी हाय स्कूल, शहर टाकळी. लेट्स लर्न न्यू लेसन, बी स्मार्ट. स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू लेसन, बी स्मार्ट. बिफोर प्रोसिडिंग वी हॅव वॉर्मिंग अप. करियर प्लॅनिंग इज नॉट एन इजी टास्क. वी शुड चूज सच अ करियर दॅट वी लाईक टू डू. It makes our life stress-free, happy and joyful. There are career factors which are very important for success. These factors are skills, interest, abilities and demand. But in 21st century, some other career factors are also important. We should know them. They are building relationships, social responsibilities, commitment and knowing oneself. See, next question. An acrostic is form of writing where the first letter in each of the line forms another word, for example, print. फ्रेंड जो शब्द आहे त्याचे सगळे पहिले शब्द पहिला अक्षर घेऊन आपल्याला एक त्याबद्दल असलेली माहिती द्यायची आहे किंवा नवीन शब्द किंवा नवीन वाक्य तयार करायचं आहे, त्यालाच ॲक्रोस्टिक असं म्हटलं जातं. आता फ्रेंड शब्द घेतला, फ्रेंडचा एपने स्टार्ट होतं एफ, फेथफुल, आर रिस्पेक्टेबल, आय इन्स्पायरिंग, ई एनकरेजिंग, नोबल, dependable. Prepare on your own such acrostic for your dearest family members, name of your best friend, a quality or feeling, any profession. You can write like this: friend, faithful, respectable, inspiring, encouraging, noble, dependable. Paha. F R I E N D, friend. Suppose your friend name is Omkar. You can write like this: O, obedient; M for master of art; K for kind; A for all rounder; R for respectable. Sai, S for smart; A for all rounder; I for independent. In this way, you can write acrostic. Say whether the underlined words in the following sentences are used as a noun or verb or adjective. You should find out. For example, I walk to school every day. Here, walk is verb. कर्त्यानंतर आलेला आहे, इथे क्रिया दर्शवली जाते म्हणून वॉक हे हा शब्द व्हर्ब आहे. आय गो फॉर अ वॉक एव्हरी डे. वॉक हा शब्द नाउन म्हणून इथे वापरला गेलेला आहे. दे गेव मी अ गिफ्ट एव्हरी डे. गिफ्ट हा शब्द सुद्धा नाउन म्हणून वापरलेला आहे. यापूर्वी अ हे उपपद वापरलेलं आहे. यू कॅन गिफ्ट हर अ स्टोरी बुक. इथे मात्र गिफ्ट हा शब्द वर्ब म्हणून वापरलेला आहे, क्रिया दर्शवतोय. इट वॉज सोल्ड ॲज अ गिफ्ट पॅक. हा पॅक बद्दल माहिती देतोय म्हणून गिफ्ट हा शब्द इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरला गेलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दे ब्रॉट अ न्यू हाऊस ऑन 10th स्ट्रीट. इथे हाऊस हा शब्द नाउन म्हणून वापरलेला आहे. The water tank leak a lot. इथे leak हा शब्द verb म्हणून वापरलेला आहे, subject नंतर verb इथे आलेला आहे. The old age home houses 100 aging and homeless people. इथे सुद्धा houses हा शब्द verb म्हणून वापरला गेलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये सगळे प्रश्न सोडवायचे आहेत.